नमस्कार, घरगुती यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला आजीबाई मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहेत। थंडी चांगलीच वाढली आणि थंडीच्या दिवसात आपल्याला मेथीचे पौष्टिक लाडू खाणं अतिशय हितकारक आहे, कारण ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि गुणकारी असे हे मेथीचे लाडू असतात। तर मेथी हा शब्द ऐकताच आपल्या जिभेवरती कडवटपणाचा स्वाद रेंगाडत असतो, पण आज आपल्याला आजीबाई अतिशय चविष्ट आणि बिलकुल कडू न लागणारे हे मेथीचे लाडू करून दाखवणार आहेत। तर हे लाडू तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। चला तर मग बघूया आजीबाईचे लाडू। हॅलो बेटांनो, आता थंडीचे दिवस आहेत, थंडीसाठी मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात, म्हणून आता बघा मी ना तुम्हाला मेथीचे लाडू कसे करायचे याची कृती सांगते। हे मेथीचे दाणे आखे घेतले आणि त्याच्यामध्ये एक वाटी मेथी आहे, मग ती ना मी अशी जाळसर दळली। दळल्यानंतर त्याला आता दुधाचं मोहन लावते, तर त्याला जेवढं मोहन लागेल तेवढं अंदाजाने दूध घालते। हे असं करून त्याला आहे ना असं दूध मिक्स करायचं। हे रात्रभर आपण आता भिजत घालू आणि याची बाकीची कृती मी तुम्हाला सकाळी सांगणार बेटांना। ह्या दिवसात कंबर दुखी, चांदे दुखी किंवा ज्याला आता डायबिटीस आहे त्यांच्यासाठी कमी गुळ घालून सुद्धा हे लाडू खूप छान असतात आणि जो खात ना तेव्हा त्याला समजतं की हे खूपच छान आहे। मग आपण हे ना ह्या दिवसात थंडीच्या दिवसात याच्यामध्ये बदाम, काजू, गुळ असं टाकून सगळं आपण सकाळी करू, पण आता हे ना याला कच्च्या दुधाचं मोहून लावलं मी। हे बघा बाळांनो, काल आपण ह्या मेथीला दुधाचं मोहून लावलं होतं, आता ती मिक्सरमध्ये फिरवली। आपण हे ना मेथीची लाडूची प्रोसिजर बघू। याला तेल मिक्सरमध्ये फिरवलं, त्याच्यासाठी लागणार हा गुळ, ही खारी, हा बदाम, हे किसलेलं खोबरं आणि हे चार पाच वाट्या गव्हाचं पीठ। आता इकडे मी गॅसवर कढई ठेवते, आता ही कढई ठेवली, कढईमध्ये त्याच्या मापानुसार तेल घालते। अर्धा किलो मेथीला तरी पण मी एक किलो तेल घातलं। हे बघा आता हे तेल टाकलेलं आहे ना, हे नॉर्मली गरम झालं, त्याच्यात मी आता हा गूळ टाकते। आता हा गूळ टाकल्यानंतर त्याला असं गरम याच्याने उलटणीने सराट्याने चांगला मिक्स करायचा तेलामध्ये आणि थोडा गरम होऊ द्यायचा। हे बघा आता हा गूळ आहे ना असं उकळू द्यायचा। हा बघा वरती येतोय, हा प्लेन होऊन गेला सगळा। याच्यामध्ये आता आपण जी मेथी दळलेली ती काल मोहून लावून आता ती मेथी त्याच्यात हळूवारपणे अशी टाकायची आहे। आता हे मेथीचं मिश्रण आणि हा गोड हे तेलात चांगलं गरम होऊ द्यायचं। मेथी म्हटलं म्हणजे अगदी आपल्या अंगाला शहाराच येतो, कारण मेथीची चव आणि तिचा वास इतका कडू असतो की ते खाणं आपल्याला नकोसं होतं। पण आज आपल्याकडे आपल्या आजीबाई अतिशय पौष्टिक आणि हिवाळ्यात आपल्याला आरोग्यासाठी हितकारक आणि बिलकुल कडू न लागता असे हे मेथीचे लाडू आपल्याला आपल्या आजीबाई करून दाखवणार आहेत। तर त्यामागचं त्यांचं काही सिक्रेट्स आहेत तर ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यातले जे सिक्रेट आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। बघा आता हे मिश्रण आपलं उकडतच आहे, यात आपण किमान एक किलो तेल घेतलं आहे आणि एक किलो गूळ, हां एक मोठा बाऊल आपण मेथी घेतली आणि 5-6 आपण गव्हाचे पीठ घेतलं आहे। आता आपण हे झालेलं आहे, यात आता आपल्या हे गव्हाचं पीठ आपण मिक्स करायचं आहे।
आणि हे असं ढवळत राहायचं म्हणजे सगळं एकजीव असं मिक्स होईल. आपण हे पीठ आणि मेथी, मेथीचं पीठ आणि हे ओलवलेल्या गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे. आपल्याकडे ओलवलेल्या गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही साधं आपल्या पोळीसाठी आपण पीठ वापरतो ते सुद्धा घेतलं तरी चालेल. आणि बघा आता हे सगळं आपण या तेलामध्ये मिक्स केलेलं आहे, एक जीव असं करून घेतलंय. सगळं खालीवर करून घ्यायचंय. आता यात हे ड्रायफ्रूट्स आपण जाडसर वाटून घेतले, यात तुम्ही आपल्याला जे शक्य ते टाकू शकता. बघा एक खारीक आपण छान बारीक हे करून घेतले आपण वाटा, आणि दोन वाट्या खोबऱ्याचे आपण किसून घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रूट जे आहे ते तुम्ही आवडीनुसार घ्यायचंय आणि डिंक सुद्धा घ्यायचा आहे. यात डिंक टाकला तर आपलं कंबरदुखी सांधेदुखी होत नाही. तर हे अतिशय पौष्टिक असे आणि डायबिटीसवाल्यांनाही चांगले असतात हे लाडू. बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. हे बघा आता सगळं आपण हे मिक्स करून घेतलंय आणि आता हे गार झाल्यावर आपण आता लाडू वळून घेऊ. छान बघा किती छान आपलं हे लाडूचं मिश्रण झालेलं आहे. हे बघा आता हे मिश्रण गार झालंय छान. आता आपल्या त्याचे छान मस्त छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे. बघा अतिशय छान असे मस्त सुंदर असे लाडू करून घ्यायचे आपण. बघा अतिशय पौष्टिक असा लाडू तुम्ही नक्की खा. बघा हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू आपले तयार झालेत. तर नक्की ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही लाडू करून खा. आणि हे लाडू कसे झाले ते कमेंटद्वारे नक्की सांगा.